आपण अर्थाचा गैरअर्थ करू नका. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला गुंगीचं औषध दिलं का कोणी घेऊन जाते लहान पोट्याला उचलून, तशा पद्धतीचं वाटायला लागलं की तुमच्याबरोबर आम्ही 35 वर्ष राहिलो तेव्हा आम्ही वाघ होतो, आता बकरी झालो. तुमच्याबरोबर राहिलो तेव्हा आम्ही गद्दार खुद्दार होतो, आता गद्दार झालो. तुमच्यावर राहिलो तेव्हा आम्ही गरीब होतो, आता खोकेवाले झालो. आमचं तर ऐका, 35 वर्ष आम्ही तुमच्यावर राहिल्यानंतर आमचं सत्य तर ऐकलं पाहिजे. आणि हे आम्ही जनतेत नाही सांगितलं, 30 आमदारात नाही सांगितलं, एकांतात पण सांगितलं आहे. 6 महिन्यापासून समजत होतोय, पण शेवटी दैवत आणले कोणी. उलट ऑफलाईन झालं पाहिजे, मजा येईल. आता चेंडू टाकला गेलेला आहे, काय एकंदरीत शिंदे गटाचा प्लॅन बी काय तयार आहे? प्लॅन बी काहीच तयार नाही आहे. ज्याच्याकडे जास्त आमदार, ज्याच्याकडे जास्त खासदार, ज्याच्याकडे जास्त पक्षाचे लोक असतात त्यांना चिन्ह मिळतात. आमचं खात्री आहे की आम्हाला धनुष्यबाण मिळेल. आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले मगाशी बोललेत, आणि मिलिंद नार्वेकरांचा पण उल्लेख केला. अरे त्यांचा विश्वासच राहिला नाही कोणावर, आबू आबू करून सगळ्यांना पळवत आहे. अरे तुमचा चरणसिंग थापावर विश्वास राहिला नाही, ज्यांनी बाळासाहेबांच्या सावलीसारखी सेवा केली तो तुमच्यापासून पळून जातो आहे. गुलाबराव ठीक आहे मंत्रीपदा करता गेला, चरणसिंग थापाला काय एमएलसी व्हायचं होतं काय? याच्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे.